वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथील पशु दवाखान्याला ग्रहण लागले असून हो जीर्ण इमारतीचा कारभार सुरू आहे त्यामुळे अनेक पशु दगावल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तहसील अंतर्गत येत असलेल्या मेडशी येथे पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या जातीय तेढ निर्माण करणारा कारभार सुरू असून कर्तव्य बजावायचे सोडून पशुधन विकास अधिकारी जातीय राजकारण करत असल्याचा आरोप होत आहे मेडशी येथे बाराव्या वित्त आयोगातून दवाखान्याच्या प्रशस्त इमारतीचे बांधकाम दहा वर्षापूर्वी झाले होते मात्र निधी कमी पडल्याने इमारतीचे भिजत घोंगडे पडले आहे इमारतीमध्ये फरशी व प्लास्टरचे काम न झाल्यामुळे प्रशस्त इमारत दहा वर्षापासून शोपीस बनली आहे दहा वर्ष पशु दवाखाना ग्रामपंचायत परिसरातील खोलीत सुरू होता दहा वर्षापासून दवाखान्याचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे होता याबाबत जिल्हा परिषद सदस्य श्याम बडे यांच्या पाठपुराव्याने हा ठिकाणी कोल्हापूर येथील डॉक्टर्स किरण सिसार यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे